कशाची कोणाची भीती आपल्याला, संघर्ष जरी वाट्याला पक्का विचार आहे, कोटी कोटी संकटे झुकवाया आपला प्रहार आहे, साधे भोळ जरी तरी अभिमान आहे, ताठ आहे कणा अजून स्वाभिमान आहे, साधे भोळ जरी तरी अभिमान आहे, ताठ आहे कणा अजून स्वाभिमान, स्वाभिमान 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 आपल्या समोर ही जाहीर सभा होत आहे. कोकण नगरचे अनेक रहिवासी राहणारे अनेक दिवसापासून माझ्याकडे येत आहेत, पाण्याची समस्या घेऊन येत आहेत. त्याचा पाठपुरावा मी सातत्याने नगरपालिकेशी करत आहोत. मी स्वतः कोकण नगरच्या पाण्याच्या विषयासाठी सीओ साहेबांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की आपण 21व्या शतकात राहतो, पाणीशिवाय राहायचं कसं कुठल्याही शतकामध्ये असू दे. माणसं पाणी विना कशी राहतात, कशी राहू शकतात. पाणी ही मूलभूत सुविधा आहे, ती आपण दिली पाहिजे आणि जर नाही दिली तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. अशा या व्यवस्थेमध्ये आपण सगळे अडकलेलो आहोत. साधं पाणी, आपण शहरात राहणारी लोक विचार करा ग्रामीण भागामध्ये काय अवस्था असते. पण मी तुम्हाला त्यांच्याशी जोडणार नाही, कारण का तुमची काही चूक नाही. आज नगरपालिका कोणाच्या हातात आहे, कोणाच्या हातात आहे, नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष कोण, सत्ता कोणाची आहे, आमदार कोणाचा आहे, खासदार कोणाचा आहे, पालकमंत्री कोणाचा आहे, सगळ्या एकाच पक्षाचा आहे, शिवसेना एकाच पक्षाचे हे सगळे लोक असून सुद्धा आज पाण्याचा प्रश्न सोडू शकत नाही. मला मेहताब साखरकर आता सांगत होता जवळपास 10 वर्षापासून हा विषय असाच झुलवत ठेवला. अहो आपण शहरात राहतो, वार्ड क्रमांक आहे आपल्याला आणि पाण्याचा विषय सत्ताधारी सोडू शकत नाही. 15 वर्षापासून आमदार बसलाय तुमचा, 5 वर्षापासून खासदार आहे, नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष शिवसेनेचा, सत्ता शिवसेनेची, तरी तुम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलं. काय चुकी होती तुमची मला माहित नाही, कारण का आमदाराला आणि या खासदाराला काय हिसाब चुकते करायला आवडतात. मी सीओ साहेबांनी बोललो, साहेब शासन करा. आपण 21व्या शतकात राहतो, पाणी मिळत नाही साध्या लोकांना. हे सगळे राहणारे तुमच्याकडे फक्त पाणी मागताय, तुमच्या घरातला पैसा मागत नाहीये किंवा उदय साहेबांच्या घरातलं काय मागत नाहीये. अजूनपर्यंत तो विषय असाच झुलवत ठेवला. पण मी तुम्हाला 100% शब्द देतो या व्यासपीठावरून, निलेश राणे 23 मेला खासदार झाल्या कोकण नगरचा पहिला हा पाण्याचा प्रश्न सोडून जा. गरज पडली माझ्या खिशातले पैसे टाकीन, पण कोकण नगरचा पाण्याचा प्रश्न सोडवीन हा शब्द आहे मला पुन्हा. मी पाण्यावरती राजकारण करत नाही. अहो जे ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या लोकांना मिळायला पाहिजे. आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात तिथे आहे, मला त्यांची सगळी अडचण माहिती आहे, त्यांची बचत गटाची अडचण आहे. कुठेतरी एक व्यवसाय उभा राहावा बचत गटाच्या माध्यमातून अशी एक मागणी कोकण नगर मधून आली, तर मी माझ्या सगळ्या माता भगिनींना वचन देतो, बचत गटाचं जाळं जे आमच्या आई साहेबांनी तिकडे त्या जिल्ह्यात विणलंय, तेच बचत गटाचं एक साधन मी तुम्हाला निवडणुकीनंतर इथे उपलब्ध करून देईन. तुम्ही फक्त आशीर्वाद ठेवा, तुम्ही फक्त आशीर्वाद ठेवा. आज या शिवसेनेला काय कुठल्या भाषेत कळतं ते आम्ही त्या भाषेत बोलतो. मी कधी पाण्याच्या विषयावर, बचत गटाच्या विषयावर, माता भगिनीच्या विषयावर, तरुणांच्या विषयावर, बेरोजगारीच्या विषयावर कधी राजकारण केलं नाही. समोर येणारा तरुण, समोर येणारी व्यक्ती, तुम्ही कुठल्या पक्षातले हे मी कधी विचारलं नाही आणि कशाला विचारावं. आपण समाजकारणात आहोत, निवडणुका फक्त 5 वर्षातून एकदा येतात. मी काय निवडणुकीसाठी माझा जन्म झालेला नाही. ज्या घराण्यात माझा जन्म झाला, साहेबांनी 40 वर्ष फक्त समाजकारणात घालवली, कुटुंब उभी केली, त्या कुठल्या तरी कुटुंबातला मी एक लागतो, या राणे घराण्यातला मी एक लागतो आणि म्हणून त्या समाजसेवेच्या भावनेतून हे सगळं चालतं. मला काय मतं कमवायची नाही फक्त. पण जे मागच्या 60 महिन्यापासून तुम्ही सगळे बघत असाल
की समाजकारण सोडून द्या, माणुसकी सुद्धा नाही या लोकांना. रत्नागिरी सारख्या तालुक्याला शहराला आज ग्रामीण भागामध्ये जाल जिथे 4000 मिलीमीटर पाऊस पडतो कोकणामध्ये या जिल्ह्यामध्ये, तिकडे पाणी टंचाई गावागावात आहे. आमचा आणि आमदारांचा वाद कुठे सुरू झाला, आता वाटप पासून सुरू झाला. जिथे पाण्याचा प्रश्न होता तिकडचा अधिकारी पाणी देत नव्हता. आम्ही माझ्या भाषेत त्याला सांगितलं की पाणी तुला दिलंच नाही तर तुला या खुर्चीवर बसता येणार नाही. पाणी सुरू झालं वाटप मधलं. आणि तिथून तो वाद सुरू झाला आणि सगळीकडे पसरला. आणि नंतर काय झालं तुम्हाला अख्ख्या रत्नागिरीला माहिती आहे. मला काय कोणाला दुश्मनी करायसाठी माझा काय जन्म झालेला नाही. उदय सामान काय माझा कोण खानदानी दुश्मनी नाही. पण पैशाच्या जोरावर, गुंडांच्या जोरावर तुमच्या अंगावर जायचं, प्रश्न सोडवायचे नाही. कारण का मला तर मतदान होत राहणार, मी असाच निवडून येणार, मला कोणाची गरज नाही. ही जी गरज नाही, ही जी समज झाली आहे ना या आमदारामध्ये, ती कुठेतरी आता या निवडणुकीत तुम्ही हाणून पाडली पाहिजे. कारण का हे परत एकदा कधी निवडून आले, परत आमदार खासदार झाले, प्रश्न नाही सुटणार. 15 वर्ष झाली, 15 वर्ष या आमदाराला तुम्ही दिली. आमदार अगोदर राष्ट्रवादीत होता, त्याच्यानंतर स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेनेत गेला. इकडचा नगरसेवक वाटत राष्ट्रवादीच आहे. कुठेतरी त्याला अडकवायचा, त्याला कामच करू द्यायचं नाही. म्हणून नगरपालिकेतून या सगळ्या हालचाली होतात, लक्षात ठेवा. हे तुम्हाला बाहेरून कळत सुद्धा नाही. तुम्हाला वाटत असेल नगरसेवक काम करत नाही, अहो नगरसेवक नाही असं काय काम करत नाही. तिथून जे काही ठरलं जातं नगरपालिकेतून की हा आपल्या पक्षातला नगरसेवक नाही, ह्याला आताच आडवा करा, ह्याला काम करू देऊ नका. म्हणून ज्याला काम करायची इच्छा जरी असली तरी त्याला काम करू देत नाही. नगरसेवक चांगला जरी असला तरी तो तुमच्या समोर वाईट कसा आहे, तो निष्क्रिय कसा आहे, असंच सगळं तुमच्या समोर दाखवायचं. हे किती वर्ष आपण चालवणार आहोत. मी नाही सहन केलं, तुम्ही सहन करू नका. असतील त्या संख्येने जास्त तर त्याच्याने काय फरक पडला. नुसती त्यांच्याकडे संख्या जास्त आहे म्हणून आपण गप्प बसायचं, त्याच्यासाठी आपला जन्म झाला काय. अरे आपण घरी गेल्यावर आपल्या घरच्यांना काय सांगणार, एक अशी फक्त संख्येने जास्त होते म्हणून मी घाबरलो, म्हणून मी त्यांच्या समोर उभे राहिलो नाही, म्हणून आम्ही एक संघ राहिलो नाही. आपल्या घरच्यांना तोंड कसं दाखवाल, ते फक्त संख्येने जास्त आहे, हिंमतीमध्ये तुम्ही जास्त आहात, ही दाखवायची निवडणूक आहे. अहो एकदा हिंमत करून बघा. जशी आमच्या कार्यकर्त्याने मेहताब असेल, शोएब असेल, आमचा उभे धोडेकर असेल, संघर्ष करतायत रोजच्या रोज, कोणासमोर झुकले नाही. त्यांनी ठरवलं की उभं राहायचं तर फक्त निलेश राणे सोबत उभं राहायचं. म्हणून रोज झुंज देतायत शिवसेनेशी, रोज संघर्ष करतायत शिवसेनेशी. अहो आमचा नाही संघर्ष आमच्या स्वार्थासाठी, मला काय बंगला नाही बांधायचा. अहो ही झुंज तुमच्यासाठी आहे. एक निलेश राणे जर इथे पडून परत गेला, आम्हाला जर इथे आडवं करून परत गेलं तर कोण इथे दुसरा निलेश राणे उभा राहणार नाही. हे असाच संघर्ष कदाच परत कधी पेटणार नाही. आपण मागायचं कोण आहे या भिकाऱ्यांसमोर. या शिवसेनेकडे आहे काय देण्यासारखं. हे स्वतः श्रीमंत होतील पण तुम्हाला पैसे देणार नाही. तुम्हाला तेवढेच देणार ज्याच्यामुळे मतदान होईल. तुम्ही आहे तिथेच राहणार, गटराचे प्रश्न राहतील, पाण्याचे प्रश्न राहतील, स्वच्छतेचे प्रश्न राहतील, तरुणांची बेरोजगारी वाढेल. त्यानंतर म्हणजे दर 5 वर्षानंतर हे लोक परत येऊन तुम्हाला हे देतो सांगणार, तुम्हाला ते देतो सांगणार. नगरपालिका यांची, सत्ता यांची, जिल्हा परिषद यांच्याकडे, पालकमंत्री यांच्याकडे एक फोन केला असता आमच्या राणे साहेबांनी, जर साहेब इकडे मंत्रिमंडळात असते ते एका फोन मध्ये कोकण आपल्या नगरचा प्रश्न सुटला असता. अरे कुठल्या अवलादीनं आपण इकडे निवडून देतो. हे आमदार खासदार काय बोलण्याच्या लायकीचे. फक्त आमदार गोड बोलतो म्हणून त्याला निवडून द्यायचं असं कधी राजकारण होत नाही. तो फक्त कुठेतरी नाक्यावर उभा राहतो, पाण्याच्या टपरीवर उभा राहतो. अरे तो तंबाखू छाप आहे, तो पाण्याच्या टपरीवरच उभा राहणार. तो वडापाव छाप आहे, वर्गाणी खोड आहे, तो तिकडेच उभा राहणार. त्याला त्याच्या पलीकडे त्याला कोण विचारतंय. तो आयुष्यभर उदयच राहणार. उदय साहेब नाही होणार त्याला कुठून हे उदय इकडे. हे असंच तो राहणार. विचार मंत्रालयामध्ये उदय सामंतला कोण ओळखतो, किती लोक ओळखतात, त्याच्यापेक्षा जास्त निलेश राणेला ओळखतात. अरे उदय सामंत मंत्री होता त्याला कोण ओळखत नाही. निलेश राणे कधी मंत्री नव्हता.
तरी गेट पासून ते वरच्या माळ्यापर्यंत लोक उभी राहतात, मार्ग करून देतात की राणे आले. मंत्रालय मध्ये जे आपल्या आपल्या राज्याचं मंदिर म्हणतो, विकासाचं मंदिर म्हणतो, प्रशासनाचं मंदिर म्हणतो, कोण विचारत आहे ना काय किंमत आहे यांची? या खासदाराला विचारत नाही, पार्लिमेंट मध्ये जाऊन किती लोकांची ओळख काढली. एका मंत्रीची भेट घेताना मंत्री सुद्धा ह्यांना आतमध्ये बसवत नाही या खासदाराला, ह्याला बाहेर कॉरिडॉर मध्ये भेटतात. बाहेर हा चिंधी चोर आहे, तोंडावर दिसतो हा बाहेर आहे, ह्याला बाहेर वॉचमॅन बरोबर. एक तर चेहरा बघितला ना कसं मुळव्याप झाला सारखा. 365 दिवस झाला मुळव्याप आहे. अरे राणेंवर टीका करतो, चेहरा तरी नीट ठेव. आमचे बघ व्यासपीठवर कसे चकाचकान, सगळे एकापेक्षा एक, सगळे काळे पडलेले, कमरेतून वाकडे झालेले, हा भांग विस्कटलेले, नाकातले केस बाहेर येणारे, सगळे झाले त्या व्यासपीठात. ते बघावंसं पण वाटत नाही व्यास, हे सगळे रोगाटी बसलेत असं वाटत. असं वाटतं की आमच्या हॉस्पिटल मधला कुठेतरी डॉक्टर पाठवावा व्यासपीठावर, की ह्यांना अगोदर बरे करा मग भाषण करू द्या. सगळे रोगाटी. खासदारांनी एक केलेलं काम तरी सांगा मला. कोकण नगर मध्ये का, कोकण नगरच्या जनतेला निलेश राणेला भेटावं असं वाटलं का, खासदारांना भेटावं सारखं वाटलं नाही? त्यांना माहिती आहे हा नाही करू शकत. चेहऱ्यावर सांग, चेहरा सांग, ह्याचा चेहरा सुकला आहे. यांनी कोकणाला काय दिलं नाही मागच्या 5 वर्षामध्ये? फक्त काय केलं, फक्त महामार्गावरचे लागून कार्यक्रम केले, त्याच्या पलीकडे काय नाही. हो त्या पार्लिमेंट मध्ये कोण ओळखत पण नाही. मी 2009 मध्ये जेव्हा पार्लिमेंट मध्ये गेलो तेव्हा माझी ओळख काहीच नव्हती, माझी पार्टी अशी अशी कोरी होती. अरे राणे का लडका आहे, उसको अंदर भेजो. हे वजन, ही वट ह्या माणसाची आहे पार्लिमेंट मध्ये सुद्धा. मोठमोठे रस्ते झाले, हायवे झाला, एअरपोर्ट झालं सिंधुदुर्गाचं. रत्नागिरीमध्ये काय झालं? चौपदरीकरणाचा एक टप्पा पूर्ण झाला तिथे सिंधुदुर्गामध्ये, रत्नागिरीमध्ये का नाही झालं? तिथे विमानतळ आणलं, इकडे कोणी आणलं आणि का सुरू होत नाहीये? ती रत्नागिरीमध्ये किती कारखाने आले? मच्छीमारास का रडतायत? वाळूवाले का रडतायत? चिरेखानवाले का रडतायत? हे आपण कधीतरी विचारणार आहोत की नाही? अहो कुठल्या क्षेत्रामध्ये काही शिल्लक ठेवलं नाही. एक तर व्यापार मुळातच कमी झाला, त्याच्यामध्ये ही लोक सत्तेवर बसली, हे चणे कुरमुरे खाणारे लोक सत्तेवर बसली आणि तुम्हाला तेच खायला देणार, कारण त्याचा वरचा विचारच नाही. त्याच्यावरचं आयुष्य कसं जगायचं त्यांना माहीतच नाही. अहो जग बघणारी लोक आम्ही, की जगामध्ये जे आम्ही लंडनला बघितलं ते माझ्या रत्नागिरीमध्ये कधीतरी यावं. जसं आयुष्य निलेश राणे जगतो तसं कोकण नगरमध्ये प्रत्येकाने जगावं. अरे असं काहीतरी स्वप्न लागतं, असं नाव लागतं. अहो 5 रुपये स्वतःचे खर्च कधी केले नाहीत, 5 रुपये कधी स्वतःचे खर्च केले नाहीत. सरकारचा पैसा आणि सरकारचे कार्यक्रम ह्याच्यामध्ये 5 वर्ष गेली. उदय सामान्य फक्त वडिलांच्या कंपनीच्या नावावर करोडचे ठेके घेतले, करोडची कामं घेतली. अहो तर त्या कंपनीचा पैसा नव्हता, ते उदय सामंतांच्या घरचा पैसा नव्हता, तो सरकारचा पैसा होता. त्याच्यावर त्यांनी पैसे कमवले, ते पैसे जे कमवले ते तुम्हाला निवडणुकीला आता येऊन देणार. म्हणजे त्याचा फायदा हा फक्त सरकारने केला आणि तोच पैसा त्यांनी आणून तुम्हाला दिला. त्याचं स्वतःच काय गेलं? अहो तुम्ही एवढे मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर त्यांना बनवले, पण रत्नागिरीला आज पण दरडोई उत्पन्नामध्ये वरती नाही नेलं त्यांनी. मच्छीमारांचे प्रश्न नाही सोडवले. अहो बिचार मच्छीमार रोज रडतोय. कालपासून काय नवीन नाटक सुरू केलं? आता मच्छीमारांना अटक करा, कारण का मच्छीमाराच्या विरोधात चालले. आमचा राजन सुर्वे काल पकडला गेला, घरी जात होता बिचारा, फक्त तो बाजू घेतो मच्छीमारांची म्हणून घरी चढताना, शिडी चढतानाच त्याला पकडला आणि त्याला तुरुंगात टाकला. तसंच सिंधुदुर्गात पण गेलं, जवळपास 17-18 मच्छीमार अरेस्ट झाले, तुरुंगात आहेत. का? कारण का ते आता उदय सामंतच्या विरोधात आहेत, ते आता शिवसेनेच्या विरोधात आहेत, म्हणून पकडून पकडून धरून धरून तुरुंगात टाकतायत. ही जर निवडणूक गेली ना 2019 ची, परत नाही येणार अशी, मग 5 वर्षांनी येईल, मग सांगण्यासारखं काय राहणारच नाही. ह्याला वाटेल की काय झालं 2019 ला, आम्ही निलेश राणेला आडवं केलं, आम्ही महाराष्ट्र स्वाभिमानला हरवलं, ते एवढे आमच्या अंगावर येत होते, आमच्यावर एवढा संघर्ष करत होते, आम्ही त्यांना नाही भीक घातली, तर आता कोण आपल्या समोर उभा राहणार? परत कोण समोर उभा राहायला येणार नाही. ही एकच संधी आहे, ही एकच संधी आहे. आज निलेश राणेच त्यांना पुरून उरलाय, महाराष्ट्र जवळ पक्ष त्यांना पुरून उरलाय, कारण का त्यांना कसा तरी मला आडवा करायचा आहे. त्यांना माहिती हा पैशांनी विकत जाणार नाही, राणेंवर लाभ विकत घेणारी अशी कोणाची औकात नाही तिकडे. आम्ही कधी विकले जाणार नाही, आम्ही कधी यांच्यासमोर गुडघे टेकणार नाही,
आता सगळीकडून आता दबाव सुरू झाला सगळीकडून. जेवढी सरकारची यंत्रणा वापरता येतील तेवढी सगळी सरकारची यंत्रणा वापरताय. कसा तरी निलेश राणे हरला पाहिजे, नाहीतर हे डांबर कसे चोरणार, डांबर चोरी कशी राहणार घरात, डांबर चोरीचे पैसे घरापर्यंत कसे जाणार, किरण सामान डांबर चोरीच्या पैशातून तंबाखू कसा खाणार, उदय सामान चौथा लग्न कसं करणार, आणि खासदार साहेब फेर अँड लवली कसं घेणार. ती कंपनी बंद होणार कारण हा कधीच गोरा नाही, कधीच नाही. मला वाईट वाटतं त्या कंपनीचं, गोरे करायला निघाले पण हा कधीच होणार नाही, वाईट वाटतं. पण तेवढंच वाईट मला या मतदारसंघासाठी वाटतं. आपण 22व्या क्रमांकावर आहोत, 22व्या महाराष्ट्रामध्ये हा जिल्हा 22व्या क्रमांकावर आहे. जे विकासाचा आपण दर बघतो ना, दरडोई उत्पन्न ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये आपण 22व्या क्रमांकावर आहे. कधी जिल्हा पुढे येणार, कधी विकास होणार, काय मिळालं तुम्हाला 5-25 वर्षामध्ये या शिवसेनेकडून, हा विचार आता तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. जिथे जिथे तुमचे मित्रपरिवार आहेत, जिथे जिथे तुमची लोक आहेत, तिथे सगळीकडे तुम्ही हा विचारलं पाहिजे की काय असं झालं की आम्ही निलेश राणेला का नाही मतदान देऊ शकत. आणि काँग्रेसच्या चक्करमध्ये येऊ नका, काँग्रेसला एक मत गेलं म्हणजे शिवसेनेला 2 मिळणार, लक्षात ठेवा. कारण का काँग्रेसचा उमेदवार कधी निवडून येऊ शकत नाही, त्यांचं नाव देखील तुम्हाला माहित नाही, कोण आहे माहित नाही, ओळख माहित नाही. मुळात तो कोकणातलाच नाही, मुळात तो मुंबईमधला नालासोपाऱ्यातला, आपल्या नवी मुंबई ठाणा पालघर जिल्हा. कधी मागच्या एवढ्या दिवसामध्ये कधी दिसलं नाही, फक्त काँग्रेसने उमेदवारी दिली म्हणून आता उमेदवार म्हणून तुमच्याकडे येतील, तुमच्याकडे मतं मागतील. कारण का मुस्लिम समाज हा पारंपरिकपणे काँग्रेसच्या मागे उभा राहणार समाज आहे. पण त्यांना सांगा की आता परिस्थिती बदलली आहे, आता मुस्लिम समाज फक्त निलेश राणेच्या मागे उभा आहे, बाकी कोणामागे नाही. मी राणे साहेबांना अनेक वेळा सांगत होतो की साहेब बाकी मी आयुष्यात काय कमवलो किंवा नाही कमवलं मला माहित नाही, पण मुस्लिम समाज माझा या रत्नागिरी जिल्ह्यामधला माझ्या बरोबर असा राहिला भावासारखा, मला कधी सोडली नाही, माझी साथ कधी सोडली नाही. हे सावलीसारखे माझ्या बरोबर असतात की कुठेतरी निलेश राणेला कधी अडचण झाली तर हे माझ्या अगोदर पुढे उभे असतात. हे एवढं प्रेम विनायक रावताच्या नशिबात पण नाही किंवा उदय सामंतच्या पण नशिबात. त्याचे अनेक सहकारी आता उदय सामंतला आता सोडून चाललेत, अनेक सहकारी आता शिवसेनेला सोडून चाललेत, पण असं प्रेम फक्त निलेश राणेच्या नशिबात आहे जे मला मिळालं आणि म्हणून ती परतफेड करण्यासाठी मी निवडणूक लढतो. मला तुमचे प्रश्न सोडवायचे आहेत, मला एलोकांना शिवाय घालून किंवा एलोकांबद्दल उलटं बोलून मला काय मिळणार नाही किंवा तुम्हालाही काय मिळणार नाही. तुम्ही आहे त्याच परिस्थितीमध्ये राहणार, मी आहे त्याच परिस्थितीमध्ये जगणार. ही शिवसेना फक्त एका बाजूनी मोठी होत राहणार, मतदान घेत राहणार, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच मिळणार नाही. म्हणून मला तुमच्या जीवावर राजकारण करायचं नाही. इथे अनेक तरुण माझ्या समोर बसलेत, त्यांच्या दोन हाताला काम कुठेतरी मिळावं, त्यांना काहीतरी या जीवनामध्ये चांगलं घडावं त्यांच्या, ह्याच्यासाठी ही झटपट आहे. मला स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये काही नको. हे शिवसेनेने मागच्या 15-25 वर्षामध्ये जी रत्नागिरीची वाट लावली त्या आयुष्यात परत कधी आपल्या आयुष्यामध्ये घडायला नको. माझ्या समोरच्या बसलेल्या लोकांनी चांगलं आयुष्य जगावं, जे रत्नागिरीचे इतक्या वर्षापासून जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवावेत, ते सुटावेत, ह्याच्यासाठी दिवस रात्र मी त्या पार्लिमेंटमध्ये जर तुम्ही संधी दिली तर मी दिवस रात्र काम करीन. आणि निलेश राणेची ओळख मला कोकण नगरमध्ये वेगळी मला सांगायला नको. तुम्हाला माहिती आहे एकदा मी बोललो की मी तुमच्या पुढे उभं राहीन, पण तुमच्यावर कोण अन्याय करेल त्याला मी समोर उभं ठेवणार नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. आणि म्हणून असा कुठला तरी जिद्दी लोकांना पाठवा तिकडे, हे लोटांगण घालणारे, हे शिवसेनेसमोर, हे बीजेपी समोर झुकणारे, काल परवा पर्यंत बीजेपीला शिव्या घालणारे आज हातात हात टाकून तिकडे व्यासपीठावर दात दाखवत आहे. मुळातच उद्धव ठाकरेंना दात मोठे आहेत, ते दिसतातच, लांबून पण दिसतील. पण विचार करा, बीजेपीला काल परवा पर्यंत शिव्या घालणारी लोक आज त्यांना बरोबर घेऊन आज फक्त सत्ता मिळवावी ह्याच्यासाठी सगळी गणित सुरू आहे. ही आता चीड व्यक्त करायची वेळ आलेली आहे. तुम्हाला जर वाटत असेल की ठीक आहे त्यांची युती झाली तर झाली, इकडे पण काँग्रेसची आघाडी झाली असं समजू नका. ही उमेदवारांची लढाई, इथे कोण उमेदवार येतो, कोण उमेदवार जिंकतो, त्याच्यावरती पुढची 5 वर्षाची लढाई किंवा 5 वर्षाचं तुमचं जीवन अवलंबून राहणार आहे. ही अशी 5-5 वर्ष फुकट गेली, हे लोक तुम्हाला फक्त लोळवत ठेवणार आणि तुम्हाला फक्त सांगणार की आम्ही हे करतो, करणार कधीच नाही. 5 वर्षानंतर फक्त मतं कशी मिळवायची ह्याची फक्त गणित जुळवणार. ही गणित फक्त त्यांनी जुळवत बसायचं, तुम्हाला खेळवत बसायचं. हा आज मी कल देंगे, यांचा कल कधीच येत नाही. म्हणून ही उमेदवारांची लढाई लक्षात ठेवा. ही युती वगैरे कोणाला किंवा आघाडी वगैरे कोणाला भीक घालू नका. हे येतील वेळी वाकडी तोंड करून तुम्हाला मतं द्या, हे द्या, आम्ही तुम्हाला हे देऊ,
आम्ही तुम्हाला हे दिलेलं आहे, काही दिलं नाही, अजूनपर्यंत पाण्याचा प्रश्न सोडवला नाही, आणि म्हणून जर इथे आले तर त्यांना उभाई करू नका. त्यांना ज्या भाषेत कळतं, नाही ना तू आमचं काम केलंस, अरे स्वतःचे टँकर जरी लावून इकडे उभे केले असते तरी पाण्याचा प्रश्न सुटला असता. उदय सामंत करोडपती आहे, पण कधी असं वाटलं नाही मी काहीतरी लाखामध्ये खर्च करून ह्या लोकांना कोकण नगर मध्ये पाणी पोहोचवावं. एक तालुक्याचा मतदारसंघ फक्त एक, या एका तालुक्याच्या मतदारसंघामध्ये पण उदय सामंत स्वतःच्या बाजूला शहरामध्ये जिथे सत्ता आहे तिथे पाणी देऊ शकत नाही. ते कुवारबावची लोक बघा, त्या कुवारबावच्या लोकांनी ठरवलं की आता आम्हाला उदय सामंत नको, आता आम्हाला शिवसेना नको. आता गाव पॅनल जरी निवडून आलं तरी सगळ्यांनी मिळून या शिवसेनेला आडवं करा, मग बाकीचं पुढचं राजकारण बघू. शिवसेना आडवी झाली. तिथे तो आमदार बसून होता, आमदार बसून होता, पैशांचं राजकारण झालं, धमकी दिली गेली. निलेश राणे तिकडे गेला, सांगितलं मी खुर्ची टाकून इथे बसणार आहे, कोण गुंड इथून माझ्या समोर जातो मला बघायचा. एकही नाही आला, स्वतः उदय पण नाही आला. मला असं मी थांबलो होतो टोप काढून तरी येईल, पण नाही आला. कुवारबावच्या लोकांनी हिंमत दाखवली, अहो कुवारबाव लागून एक उपनगर झालाय. आता सरपंच नवीन होते, सगळे उमेदवार नवीन होते, पण बाजूच्या कुवारबावने हिंमत दाखवली की नाही आम्ही झुकणार या शिवसेनेसमोर. किती गुंडगिरी तुम्ही करा, किती पैसे तुम्ही वाटलात, तरी आम्ही आता विकले जाणार नाही. तुम्ही आम्हाला विकून तुम्ही आम्हाला विकत घेऊन आमच्या जिल्ह्याचा आमच्या परिसराचा वाट लावून टाकली. सांगण्यासारखी एक गोष्ट ठेवली नाही. म्हणून खरोखरच मी सल्यूट मारतो त्या कुवारबावच्या लोकांना, त्यांनी हिंमत दाखवली की नाही झुकणार या आमदार खासदारांसमोर. नको आम्हाला तुमचे पैसे डांबर चोरीचे, नको आम्हाला तुमचे गुंड तिकडून पळून लावले आम्ही. आणि जल्लोषामध्ये त्यांनी मिरवणूक काढली, एक गाव उभं राहिलं. आज त्या गावावर कोणाचंही दडपण नाही, त्या गावावर कोणी काही सांगू शकत नाही की आम्हाला अमुकच पाहिजे, आम्हाला ही शेड पडलेली पाहिजे, आम्हाला इथून पाणी द्यायचं नाही, असं कोणी सांगू शकत नाही. त्यांचा स्वतःचा अंकुश आहे, त्यांचं स्वतःच्या हक्काचं गाव झालं. मला काय तुमच्यावर दडपण आणायचं नाही, मी तुमची सेवा करण्यासाठी संधी मागतो. मला जर 5 वर्ष तुम्ही जर संधी दिली तर तुमच्या घरातला सदस्यासारखं तुमचं काम करीन, माझे दरवाजे तुमच्यासाठी कधी बंद नसतील. तुमचा घरचा माणूस तुम्हाला दिल्लीला जर पाठवायचा असेल तर एक संधी निलेश राणेला देऊन बघा. हे अर्धे घाबरले आहेत, अर्धे हरलेले आहेत, त्यांना कसं तरी आपल्याला बाकीचं उरलं सुरलं दिवसामध्ये त्यांना आपल्याला काहीतरी घडवायचं आहे, पण ते घडायला देऊ नका. निलेश राणेला एक संधी द्या. जे मी तुम्हाला आज या व्यासपीठावरून सांगितलंय ते सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी दिवस रात्र मेहनत करीन, कारण का दुसरं माझ्याकडे आयुष्यामध्ये करण्यासारखं काय नाही. जेवढं करीन ते आयुष्यापर्यंत मरेपर्यंत तुमच्यासाठी करीन. पण एक संधी येणाऱ्या 23 एप्रिलला माझी निशाणी नवीन आहे, फ्रीज, त्या फ्रीजच्या बाजूचं बटन दाबा आणि तुमची सेवा करायची संधी द्या. एवढं तुमच्या समोर सांगतो. माझ्यानंतर 2 भाषणं होणार आहेत, एक कुर्तडकर साहेबांचं आणि एक राणे साहेबांचं. ते भाषण तुम्ही ऐका, राणे साहेबांचे विचार घेऊन तुम्ही गावागावात जा, वॉर्डापर्यंत पोहोचा. जे आज इथे येऊ शकले नाही त्यांना घराघरापर्यंत सांगा की राणे साहेब आपल्याला ह्या कोकणामध्ये का पाहिजे. त्या मंत्रालयामध्ये कोण ऐकत नसेल तर तिथे फक्त नारायण राणेच नाव चालतं, बाकी कोणाचं नाव चालत नाही. या खासदाराला कोण मुख्यमंत्री काय मंत्री सुद्धा ओळखत नाही, पण या राज्याचे मुख्यमंत्री तुमच्या या राणे साहेबांना दादा म्हणून हात मारतात. एवढं तुम्ही लक्षात ठेवा, माणसाला ओळखायला शिका. हा माणूस जर कुठे आपल्याला आम्ही जर निवडून गेलो आमच्या राणे साहेबांना ताकद मिळेल, तुम्हाला वाटेल ती गोष्ट आम्ही फोनवरून इकडे पाठवत राहू, पण त्याच्यासाठी या माणसाला ताकद देणं गरजेचं आहे. मी नेहमी माझ्या प्रत्येक भाषणात म्हणतो की जसं बारामतीकर शरद पवार साहेबांवर विश्वास ठेवून आहे, पवार साहेबांना कधी पाडलं नाही. चला एक पराभव आपला झाला तो विसरून जाऊ, पण इथून पुढे आपल्या माणसाचा पराभव करू नका, कारण हा कोकणातला पक्ष आहे. कोकणातल्या पक्षाला मोठा करा. आम्ही तुमच्या सोबत दिवस रात्र तुमची सेवा करण्यासाठी संधी मागतोय. एवढंच तुम्हाला आज या व्यासपीठाच्या निमित्ताने आज सांगतो. आशीर्वाद ठेवू द्या आणि असंच सगळं माझ्यावर आज जे तुम्ही प्रेम दिलं, आज जेवढे आशीर्वाद मला दिलेत असेच आयुष्यभर आशीर्वाद ठेवा. एवढंच सांगतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराज.